नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेतमाल किमती व खरेदी किमतीबाबतचं सरकारचं असणारं जे धोरण आहे हे धोरण नेमकं कशा पद्धतीचं आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं भारतीय शेती क्षेत्राच्या विकासामध्ये शेतमालाच्या किमतीबाबतचं असणारं सरकारचं धोरण हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. कृषी क्षेत्र हे असंघटित क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला पाहावास मिळतो आणि प्रामुख्यानं त्या अनुषंगानं शेती शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शेती उत्पादनाला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या किमतीचं धोरण गरजेनुसार बदलणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. शेतमालाच्या किमतीमध्ये होणारे जे काही चढ उतार आहेत ते चढ उतार आपण विचारात घेऊन प्रामुख्यानं शेतमालाच्या किमतीमधील बदल किंवा शेतमालाच्या किमतीचं आणि खरेदीबाबतचं धोरण बदलणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. प्रामुख्यानं शेतमालाच्या किमतीमध्ये अनेक कारणांच्यामुळे बदल घडून येत असलेले आपल्याला पाहावास मिळतात आणि त्यामध्ये प्रामुख्यानं हवामानातील बदल हा घटक महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावास मिळतो. बऱ्याच वेळेला पिकांना लागणारं हवामान पोषक असतं त्यावेळेला उत्पादनामध्ये वाढ घडून येते आणि मागणीच्या मानानं शेतमालाची आवक जर वाढली तर तिच्या किमती ह्या घसरत असलेल्या आपल्याला पाहावास मिळतात. काही वेळेला प्रतिकूल हवामानामुळं उत्पादन घटतं तर शेतमालाची आवक वाढून किंवा शेतमालाची आवक घटून अन्नधान्य आणि इतर नगदी पिकांची टंचाई निर्माण होत असलेली आपल्याला पाहावास मिळते. अशा परिस्थितीमध्ये शेतमालाच्या ज्या काही किमती आहेत त्या किमती वाढत असलेल्या आपल्याला पाहावास मिळतात. म्हणून प्रामुख्यानं शेतमालाच्या किमतीमध्ये स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून शेतमाल किमतीविषयीचं धोरण आखणं आणि ते राबवणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. सुरुवातीला आपण शेतमालाच्या किमतीमध्ये चढ उतार होण्याची वेगवेगळी कारणं या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातील पहिलं कारण आपल्याला सांगता येतं नैसर्गिक आपत्ती. प्रामुख्यानं असमाधानकारक पाऊस की ज्यामुळं ओला किंवा सुका दुष्काळ निर्माण होत असलेला आपल्याला पाहावास मिळतो. प्रतिकूल हवामानामुळं टोळधाड किंवा विविध प्रकारचे पिकावर पडणारे रोग यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटत असलेलं आपल्याला पाहावास मिळतं आणि याचा परिणाम म्हणून शेतमालाचं उत्पादन घटतं आणि प्रामुख्यानं बऱ्याच वेळेला आपण पाहतो की चांगलं हवामान किंवा चांगला पाऊस जर झाला तर शेती उत्पादनामध्ये वाढ घडून येत असलेलं आपल्याला पाहावास मिळते. म्हणजेच प्रामुख्यानं निसर्गाची अनुकूलता आणि प्रतिकूलता यामुळे शेतमालाच्या किमतीमध्ये जे काही चढ उतार आहेत ते चढ उतार घडून येत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा दुसरं कारण शेतमालाच्या किमतीतील चढ उताराचं आपल्याला स्पष्ट करता येतं की शेतमाल विक्रीच्या नियोजनाचा अभाव. प्रामुख्यानं आपण पाहतो की भारतीय शेतकरी शेतमालाचं उत्पादन होताच ते बाजार भावाचा किंवा विशिष्ट शेतमालाची बाजारपेठेतील आवक विचारात न घेता तो आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला आपल्याला पाहावास मिळतो. याचा परिणाम काय होतो तर शेतमालाची आवक किंवा तिची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि त्याच्या असणाऱ्या ज्या काही किमती आहेत त्या किमती घटत असलेल्या आपल्याला पाहावास मिळतात. शेतकरी उत्पादित शेतमालाच्या विक्रीचं कुठलंही नियोजन करत नसलेलं आपल्याला पाहावास मिळतो आणि त्यामुळं त्याला योग्य किंमत मिळू शकत नाही. म्हणजेच की याचा परिणामसुद्धा प्रामुख्यानं शेतमालाच्या किमतीतील चढउतारांच्या वरती होत असलेला आपल्याला पाहावास मिळतो. शेतकरी शेतमालाच्या विक्रीचं कुठलंही नियोजन या ठिकाणी करत नाही याचा परिणाम किमतीमध्ये चढ उतार घडून येत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचं तिसरं कारण आपल्याला सांगता येतं विक्री व्यवस्थेतील दोष. प्रामुख्यानं आपण पाहतो की भारतीय बाजारपेठेमध्ये अद्यापही अनेक दोष असलेले आपल्याला पाहावास मिळतात. शेतकऱ्यांचं अज्ञान आणि त्यांचा असणारा असंघटितपणा यांचा गैरफायदा व्यापारी वर्गांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जात असलेला आपल्याला पाहावास मिळतो. घाऊक व्यापाऱ्यांच्याकडून आणि सट्टेबाजांच्याकडून बऱ्याच वेळेला कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते, अतिरिक्त पुरवठा भासवला जातो आणि बऱ्याच वेळेला शेतमालाचा दर्जा ठरवत असताना सुद्धा भेदभाव केला जात असलेला आपल्याला पाहावास मिळतो. याचा परिणाम म्हणून शेतमालाच्या किमतीमध्ये चढ उतार घडून येत असलेला आपल्याला पाहावास मिळतात. त्यानंतरचा
चौथं कारण आपल्याला स्पष्ट करता येतं, शेतमाल उत्पादन खर्चामध्ये झालेली वाढ. प्रामुख्यानं भारतीय शेतीचा ज्यावेळेला आपण विचार करत असतो त्यावेळेला आदानाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं रासायनिक खतं असतील, बियाणे असतील, कीटकनाशके असतील, वीज असेल, त्याच पद्धतीनं मजुरी असेल, या सर्व घटकांच्यामध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मात्र त्या मानाने शेतमालाला असणारी जी काही किंमत आहे ही किंमत शेतकऱ्याला प्राप्त होत नसलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं शेतमाल उत्पादनाचा खर्च नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी कुठलीही उपाययोजना करत नसल्यामुळं उत्पादन खर्च आणि शेतमाल किंमत यांचा मेळ घालत असताना प्रामुख्यानं अनेक स्वरूपाच्या अडचणी शेतकऱ्यांच्या समोर निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर यातला शेवटचा कारण शेतीतील किमतीतील चढउताराचा आपल्याला स्पष्ट करता येतं की सौदा शक्तीचा अभाव. प्रामुख्यानं भारतीय शेतीचं आकारमान हे लहान असल्यामुळं एका शेतकऱ्याचा शेतमाल हा बाजारपेठेतील पुरवठ्याचा अतिशय छोटा भाग असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळं शेतकरी स्वतःच्या शेतमालाची किंमत ठरवू शकत नाही. शेतकरी संघटित नसल्यामुळं तो सौदा शक्ती वाढवू शकत नाही. याचा परिणाम म्हणून त्याला बाजारपेठेत होणारी कृत्रिम चढ उतार स्वीकारण्याशिवाय कुठलाही पर्याय त्याच्यापुढं उरत नसलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं शेतमालाच्या किमतीमध्ये चढ उतार होण्याची ही जी वेगवेगळी कारणं आहेत त्या कारणांच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण सुरुवातीला केलेली आहे. यानंतर पुढे जाऊन आपण आर्थिक नियोजनाच्या कालखंडामध्ये भारतीय शेतमाल किमतीविषयीचं धोरण नेमकं कशा पद्धतीनं होतं, म्हणजेच की स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही पंचवार्षिक योजना आखल्या गेल्या या पंचवार्षिक योजनांच्या कालखंडामध्ये शेतीविषयी किमतीचं धोरण नेमकं कशा पद्धतीनं राबवलं गेलं या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं पहिली जी पंचवार्षिक योजना होती या पहिल्या पंचवार्षिक योजनेतील शेतमालाच्या किमतीतील बदलतं धोरण नेमकं कशा पद्धतीचं होतं याची चर्चा सुरुवातीला आपण करणार आहोत. प्रामुख्यानं या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती क्षेत्राला प्राधान्य दिलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. निसर्गाच्या अनुकूलतेमुळं पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीचं उद्दिष्ट गाठण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उत्पादन वाढीमुळं शेतमालाच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. मात्र योजनेच्या शेवटच्या वर्षामध्ये किंमत वाढीची प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यामुळे काही वेळा पूर्ण नियंत्रण तर काही वेळेला अनियंत्रित किंमतीचं धोरण या ठिकाणी स्वीकारावं लागलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. दुसरी जी पंचवार्षिक योजना होती या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतीय शेतमालाच्या किमतीविषयीचं धोरण जर आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं 1955 अन्नधान्य चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं आपण पाहिलं की पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये वस्तू शेतमालाच्या किमती वाढू लागलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळं अल्प उत्पन्न गटातील लोकांचा अन्नधान्यावरील जो काही खर्च आहे हा खर्च वाढला. प्रामुख्याने याचा परिणाम म्हणून भारत सरकारने अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली अन्नधान्य चौकशी समिती नियुक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळते. वाढत जाणाऱ्या अन्नधान्याची मागणी याचा अभ्यास करणे, अन्नधान्य उपलब्धतेचा अंदाज करणे आणि त्यानुसार शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य ती किंमत सुचवणे हे समितीचं काम असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं ही जी समिती नेमलेली होती या समितीनं अनेक शिफारसी केलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या सर्व शिफारसींचा विचार करून 1958 सरकारनं नापेडची स्थापना केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे सरकारी रास्त भाव दुकानांच्या मार्फत अन्नधान्याचं वाटप केलं जावं ही शिफारस या समितीनं केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर जी तिसरी पंचवार्षिक योजना होती या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतमालाच्या किमतीचं जर धोरण आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं या योजनेमध्ये सुद्धा प्रामुख्यानं शेती उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतमालाला योग्य भाव मिळवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातूनची भूमिका मांडली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते.
शेतमाल किमतीतील चढ उतारांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून किंमत स्थैर्य आणि हमी भावाचं जे धोरण आहे हे धोरण या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. किंमत स्थैर्याच्या दृष्टिकोनातून राखीव साठे निर्माण करून देशाच्या विविध भागामध्ये आवश्यकतेनुसार शेतमालाच्या खरेदी विक्रीचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्या अनुषंगानं 1965 केंद्रीय कृषी किंमत आणि व्यय आयोग याची स्थापना केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर जी चौथी पंचवार्षिक योजना होती या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतमालाच्या किमतीचं धोरण जर आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्याने सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये स्थैर्य राखण्याच्या उद्देशानं चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतमाल किंमत स्थैर्याला प्राधान्य दिलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. शेती उत्पादनातील चढ उतारांचा किमतीतील चढ उतारांवरती होणाऱ्या परिणामाला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून शेतमालाचे साठे करण्यावरती या योजनेमध्ये भर दिला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतमाल किमतीचं जर धोरण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येते की पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीमाल उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं व योजनेतील शेती उत्पादन वाढीचं उद्दिष्ट गाठता यावं या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं अन्नधान्याचे शिल्की साठे निर्माण करत असताना शेतमालाची जी सरकारी खरेदी किंमत आहे ही सरकारी खरेदी किंमत देण्याचं निश्चित केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर जी सहावी पंचवार्षिक योजना होती या सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतमाल किमतीचं धोरण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीमध्ये आधुनिक पद्धतीनं शेतकऱ्यांच्या अंगी आधुनिक पद्धतीनं शेती करता यावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. शेतकऱ्यांना आधुनिक बी बियाणे यांचा वापर करता यावा, रासायनिक खते कीटकनाशके यांचा वापर करता यावा यासाठी शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याचं उद्दिष्ट या पंचवार्षिक योजनेमध्ये निश्चित केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने शेतमालाला हमी भाव देत असताना पीक रचनेमध्ये असणारे जे काही आवश्यक बदल आहेत हे आवश्यक ते बदल घडवून शेतमाल किमतीचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर जी सातवी पंचवार्षिक योजना आहे या सातव्या पंचवार्षिक योजनेतील शेतमाल किमतीचं धोरण जर आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्याने सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतमाल किमतीविषयीच्या धोरणामध्ये प्रथमच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी म्हणून शेतमालाच्या आधारभूत किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर शासनामार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या धान्याच्या किमतीसुद्धा ठरवत असताना आधारभूत किमतीपेक्षा जास्त निश्चित करण्याचं धोरण ठरवण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. विशेषतः ज्यावेळेला शेतमालाची आवक वाढते त्यावेळेला शेतमालाच्या किमती घसरतात तेव्हा सरकार हमीभावानं शेतमाल खरेदी करील अशा स्वरूपाचं आश्वासन या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर जी आठवी पंचवार्षिक योजना होती या आठव्या पंचवार्षिक योजनेतील शेतमालाच्या किमतीचं धोरण जर आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्याने आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्य स्वयंपूर्णता राखण्याच्या दृष्टिकोनातून अन्नधान्याचं उत्पादन किंवा अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्याबरोबरच पीक रचनेमध्ये बदल घडवून आणणे आणि शेतमाल निर्यात वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्य देणे या गोष्टींच्या वरती भर दिला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतमालाच्या किमतीचं धोरण जर आपण विचारात घेतलं तर नव्या पंचवार्षिक योजनेत अन्नधान्य उत्पादन वाढ दुप्पट करून दारिद्र्यरेषेखालील लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं लक्ष ठरवण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्या अनुषंगानं अन्न सुरक्षा हा मुख्य उद्देश ठेवून शेतमालाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याचं ध्येय या नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. दहाव्या पंचवार्षिक योजनेतील शेतमालाच्या किमतीचं धोरण जर आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्याने शेती क्षेत्राच्या विकासाबरोबरच दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये देशाचा आर्थिक विकास केंद्रित असल्याचं नमूद केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. शेतमाल उत्पादन विस्तारासाठी उच्च तंत्रज्ञान, आधारभूत किंमत आणि शासकीय खरेदी किमती बाबत क्रियाशील धोरण स्वीकारण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. शेतमालाला योग्य
भाव मिळवण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय गुदामे उपलब्ध करून देणं, शेतमालाची प्रतवारी, साठवण आणि वाहतूक इत्यादीच्या संदर्भामध्ये भारतीय अन्न महामंडळाने पुढाकार घेऊन त्याला प्रोत्साहन दिलेलं आपल्याला पाहावं मिळतं. गुरु समितीच्या शिफारशीनुसार 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतमाल किमतीचं धोरण ठरवण्यात आलेलं आपल्याला पाहावं मिळतं आणि त्यामध्ये शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यप्रणालीमध्ये दुरुस्ती सुचवण्यात आलेल्या आपल्याला पाहावं मिळतात. त्यानंतर पुढची जे 11वी पंचवार्षिक योजना आहे, या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतमालाच्या किमतीचं धोरण जर आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येते की प्रामुख्यानं 2007 जागतिक महामंदीला सुरुवात झालेली आपल्याला पाहावं मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदीचा परिणाम म्हणून जगभरामध्ये शेतमालाच्या ज्या काही किमती आहेत त्या किमतीतील घसरणीला सुरुवात झालेली आपल्याला पाहावं मिळते. पश्चिम आशियातील संकटामुळं शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा निर्माण होऊ लागलेला आपल्याला पाहावं मिळतो आणि त्या अनुषंगानं भारतीय शेतमाल किमतीचं धोरण ठरवत असताना फक्त शेतमालाला हमी किमतीचा विचार न करता शेतकरी आणि ग्राहक या दोन्हींच्या दृष्टिकोनातून शेतमाल आयात निर्यात व देशांतर्गत शेतमालाच्या किमतीमध्ये स्थैर्य राखणं हे शेतमाल किमतीचं धोरण आखलं गेलेलं आपल्याला पाहावं मिळतं. त्यानंतर जी 12वी पंचवार्षिक योजना होती, साधारणतः 2012-17 या कालावधीमध्ये 12वी पंचवार्षिक योजना राबवली गेलेली आपल्याला पाहावं मिळते. या योजनेमध्ये शेतमाल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून गोदाम सुविधांना महत्त्व देण्यात आलेलं आपल्याला पाहावं मिळतं. देशभरामध्ये शेतमाल बाजारपेठासाठी पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन राज्यांनी आवश्यक वस्तू कायदा, कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा याच्यामध्ये जो काही बदल आहे हा बदल करून बाजारपेठामधील खाजगी क्षेत्राचा हिस्सा वाढवण्याचं धोरण जाहीर केलं गेलेलं आपल्याला पाहावं मिळतं. शेती अनुदान आणि आधारभूत किमतीपेक्षा अन्नधान्य उत्पादनाबरोबरच भाजीपाला, दुग्ध व्यवसाय, मासेमारी या व्यवसायाला सुद्धा चालना देण्याचं धोरण निश्चित केलं गेलेलं आपल्याला पाहावं मिळतं. अशा पद्धतीनं स्वातंत्र्यानंतर भारतातील शेतमाल किमतीविषयीचं जे धोरण आहे हे धोरण अशा पद्धतीचं असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. धन्यवाद.